रामकृष्ण हरी श्री महाकैवल्य तेजा या यूट्यूब चॅनल वरती आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर खाली दिलेल्या बटणावर दाबून सबस्क्राइब करा व सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद. कोणी कुणाचंही ऐकलं पाहिजे असा एक वारकरी संप्रदायाचा नियम चांगलं जर असेल तर कधी कधी मुलानं सुद्धा बापाचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर असेल तर कधी कधी बापानं सुद्धा मुलाचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर असेल तर वक्त्यानं सुद्धा श्रोत्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर असेल तर श्रोत्यानं सुद्धा वक्त्याचं ऐकलं पाहिजे. चांगलं जर असेल तर कुणी कुणाचंही ऐकलं पाहिजे. शास्त्र असं सांगतंय सोनं जर असेल तर घाणीतून सुद्धा घेतलं पाहिजे आणि चांगलं जर असेल तर भिकाऱ्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. कोणी कुणाचंही ऐकलं पाहिजे तर वयाचा विचार नाही. म्हणून आपण जो अभंग या ठिकाणी ऐकला स्वतःचा मुलगा आहे कमाल. कमालानं स्वतःच मुलगं त्या ठिकाणी खंडून टाकलं कशा पायी तर संतांच्या सेवेपायी संतांची पायी खर्चावे शरीर. या अभंगाच्या माध्यमातून आपण पाहिलं की संतांनी स्वतःच्या मुलाचं मुलगं संतांच्या पायावर खर्च केलं हे कोण करू शकतं तर हे फक्त आणि फक्त प्रेमळ माणसं करू शकतात. हे दुसरी माणसं कोणी करू शकत नाही. ज्यांचं भगवान परमात्म्यावर खूप आणि खूप प्रेम आहे तीच माणसं हे करू शकतात. प्रेम परिचय को पहचान बनाता आहे. प्रेम वीराने को गुणस्थान बनाता आहे. मैं कहता हूँ प्रेम इसी इंसान को भगवान बनाता है. प्रेम जर कुछ भेटत असेल तर हे प्रेम संतान है प्रेमाचा संतान घरी सुकाळ आहे. अभंग सादर करीत आहोत संतान की घरी प्रेमाचा सुकाळ. Yeah.
Oh.